जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी पूनम, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये. जनतेच्या मनातील सरकार स्थापन करण्यासाठी मी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेना व धनुष्यबाण टिकविण्याचा त्यामागे हेतू होता. कोणत्याही दबावाला अथवा भीतीला बळी पडण्यापैकी मी नाही. जनतेसमोर येऊन धाडसाने निर्णय घेतो, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपांना दिले आहे. जमीन घेण्यासाठी माये राहून 50,000 रुपये आणावीत या मागणीसाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. या घटनेबाबत रावरी पोलिसांना सासरच्या 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुरी अनिल देटे यांचा विवाह अनिल रावसाहेब देटे यांच्या बरोबर 29 सप्टेंबर 2023 रोजी झाला होता. सुरुवातीचे काही महिने सासरच्या लोकांना मयुरीला व्यवस्थित नांदवले, त्यानंतर शेत जमीन घेण्यासाठी 50,000 रुपये आणावेत या मागणीसाठी सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला होता. हिवरे बाजार येथे गुरुवारी नेपाळ देशाच्या मंत्रालयातील पाणी पुरवठा जलसंधारण विभागाच्या व 26 अधिकाऱ्यांनी भेट दिली. येथे जलसंधारण संदर्भातील कामाची पाहणी केल्यानंतर हिवरे बाजारचे जलसंधारण मॉडेल नेपाळमध्ये राबविणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. शेअर बाजार ट्रेडिंगचा अनुभव असल्याचे सांगत लंडन स्थित एका व्हॉट्सअप ग्रुप ऍडमिनने वाकडी येथे तरुणाची 5 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिसांनी फसवणुकीचा तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमन गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यामध्ये निखिल अशोक लहारे यांनी फिर्याद दिली आहे. अकोले शहरातील बाजार तळावर तिघांनी एका तरुणाला चाकूने भोसकल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेतील जखमी तरुण हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतानाच त्याच्या नातेवाईकांनी तिघांपैकी एकाला पकडून बेदम मारहाण केली. बाजार तळावर घडलेल्या या सिनेस्टाईल हाणामारीने अकोल्यात एकच खळबळ उडाल्याचं दिसलं आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. श्री अणखेरी देवी यात्रा महोत्सव निमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बापूसाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जामखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. रस्त्याचे दुतर्फे हिरव्यागार झाडी आणि झाडांच्या अर्धवर्तुळाकार कमानीमधून श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव रस्त्यावर होणारा प्रवास रखरखत्या उन्हाळ्यातही आल्हाददायक ठरतोय. या रस्त्यावरील दाट सावलीतून होणारा प्रवास उन्हाची तीव्रता कमी करीत आहे. सामाजिक वनीकरणातून 2015 मध्ये केलेल्या वटवृक्षामुळे रस्त्याचे दुतर्फे हिरवाई झाली आहे. उडदावणे गावामध्ये सुमारे 2.25 कोटी रुपये खर्च करून जलजीवन योजनेचे काम पूर्ण झाले, मात्र नळाला पाणी येण्यापूर्वी संबंधित योजनेची विहीर कोरडी ठाक पडल्याने उडदावणे व 6 वाड्यांसाठी राबविलेली ही योजना टंचाई काळातच निराशा करणारी ठरली आहे. मात्र स्रोत नसल्याने विहिरी कोरडी ठाक पडली आहे. दरम्यान गावातील लहान मुलांसह महिलांनाही डोक्यावर हंडा घेऊन विहिरीतून पाणी आणावे लागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. 25 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक हिवताप दिवस म्हणून घोषित केला आहे. हिवताप प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियंत्रण, निर्मूलन आणि संशोधन या संदर्भाने गुरुवारी संगमनेर बस स्थानकात प्रवाशांचे प्रबोधन करण्यात आले. डासांची उत्पत्ती पाण्यात होते, तसे डासांचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता करावयाच्या उपाययोजनांच्या संदर्भाने देखील माहिती देण्यात आली आहे. पुणतांबा फाटा येथे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या 3 आरोपींना साने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. वाहनासह 16,01,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राजू उमराव भिल, मितेश राजू भाबड, योगेश विजय कटाळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहता येथे माध्यम कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाच्या कामकाजाचा निवडणूक खर्च निरीक्षक ममता सिंह यांनी शुक्रवारी शिर्डी येथे आढावा घेतला. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सुनियंत्रण समितीच्या कामकाजाची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली आहे. जिल्ह्याच्या खबरबातमध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री